सध्या जीवाश्म इंधनाची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. त्यातच इंधनासाठी आपण तर इतर देशांवर अवलंबून आहोत. अशा स्थितीत जैव इंधन आपल्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय असल्याने सर्व जगाबरोबर आपणही जैव इंधनांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. अशा या जैव इंधने विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत दूरस्थ प्रणालीद्वारे डॉक्टर उडगीकर उपस्थित आहेत. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया. प्रथम त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर रवींद्र उडगीकर. डॉक्टर रवींद्र उडगीकर हे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाजलेल्या उद्योग समूहात निगम धोरण आणि विपणन म्हणजेच कॉर्पोरेट मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजीचे उपाध्यक्ष आहेत. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही जैव तंत्रज्ञान पुरविणारी एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीद्वारे जागतिक जैवइंधन निर्माण उद्योग यामध्ये येणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना पुरवल्या जातात. यात आराखडा मांडणी, अभियांत्रिकी आणि वनस्पती व अवजारे या उत्पादनांचा समावेश आहे. डॉक्टर रवींद्र उडगीकर यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच व्यवस्थापनातील डॉक्टरेट या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांचे संशोधन प्रबंधांचे विषय हे नवीकरणक्षम ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय विपणन धोरण यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतात. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन युनिव्हर्सिटीतील अकाउंट मॅनेजमेंट सेंटर येथे त्यांनी गॅम्प्रो 2007 या कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशस्वीपणे केले होते. CCL USA, ISB इंडिया यांसारख्या अग्रगण्य संस्थांनी शिक्षण आणि विकास या विषयांवर आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमात त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. गो टू मार्केट आणि व्यावसायिक धोरण यात सुसूत्रीकरण अंमलबजावणी यासाठी डॉक्टर रवींद्र उडगीकरांनी जगभर प्रवास केला. भाग भांडवलधारकांना भरघोस फलदायी धोरण युती घडविण्यात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. ते एक उत्तम उद्योग तज्ज्ञ आहेत. त्यांनी जागतिक पातळीवरील व्यापार मेळावा आणि औद्योगिक कार्यक्रमांमध्ये अनेक व्यावसायिक मंचांवरून प्रभावी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सिंगापूर, UAE आणि USA सुद्धा नियुक्तीवर असताना काम केलं आहे. डॉक्टर उडगीकरांना औद्योगिक उत्पादनातील आणि प्रकल्प व्यवसायातील सुमारे 29 वर्षाचा आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातील अनुभव आहे. त्यांनी भारत आणि परदेशातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये विक्री, विपणन, व्यवसाय विकास आणि धोरण यात आघाडीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. डॉक्टर उडगीकर यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे भारतातील व परदेशातील अनेक व्यावसायिक शाळांशी त्यांचे दीर्घकाळ संबंध आहेत. डॉक्टर उडगीकरांनी CII, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अशा मंचांच्या माध्यमातून अनेक उद्योगांच्या उभारणीत सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला, जे पुढे ते मोठे उद्योग म्हणून उदयास आले. डॉक्टर उडगीकरांचे अनेक लेख, प्रबंध, घटनांचा अभ्यास इत्यादी लेखन आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेलं आहे. खरं तर हा तर दुग्ध शर्करा योग. आपल्या कामात व्यस्त असणारे डॉक्टर उडगीकर विश्रांतीच्या वेळी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवतात. तसेच त्यांना व्यवस्थापनावरील पुस्तकं वाचायला आणि बागकाम करायला आवडतं. आपण सर्वजण डॉक्टर उडगीकरांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात. त्यांनी त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पाठवलेले आहे, पण तरीही ते दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. त्यामुळे नक्की प्रश्न चॅटबॉक्समध्ये टाईप करा. डॉक्टर रवींद्र उडगीकरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या भाषणास सुरुवात करावी. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद आयोजित 55व्या वार्षिक संमेलनामध्ये सहभाग घेताना मला अतिशय आनंद होतोय. पद्मभूषण डॉक्टर जोशी, परिषदेचे अध्यक्ष,
शशिकांत धारणेजी, अनंत देशपांडेजी आणि संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला माझे विचार मांडायची संधी या मंचावर दिली. गेले 55 वर्ष मराठी विज्ञान परिषद हे विज्ञानाचा प्रसार व्हावा, विज्ञानाकडे समाजाच्या सर्व स्तरावरच्या मंडळींचं विशेष ध्यान जावं, विज्ञानामुळे दैनंदिन जीवन हे सुकर व्हावं, त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये प्रगती आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये पुढची पावलं उचलली जावीत या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करते. हे सगळं काम अतिशय उल्लेखनीय आहे. विद्यार्थी दशेमध्ये एक विद्यार्थी म्हणून आणि नंतर विज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून माझा प्रवास मराठी विज्ञान परिषदेबरोबर कायमच राहिला आहे. कधी वक्ता म्हणून तर कधी श्रोता म्हणून अशी मराठी विज्ञान परिषदेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये माझी उपस्थिती आवर्जून असते. त्यामुळे परत एकदा मी आपण जे काम करता, उल्लेखनीय काम करता आणि त्यामुळे विज्ञानाचा जो प्रसार होतो त्याबद्दल आपले अतिशय अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचा विषय हे जैव इंधन शाश्वततेसाठी एक वरदान असा आहे आणि मी मोबिलिटी किंवा वाहतूक या संदर्भामध्ये या विषयावर बोलणार आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मोबिलिटी किंवा उत्क्रांती, हाऊ मोबिलिटी हॅज इव्हॉल्व्ड, त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्रामधली उत्क्रांती, तसंच भारतीय वाहन परिव्यवस्था अर्थात इकोसिस्टम आणि गतिशीलता म्हणजे परत मोबिलिटी मध्ये आपल्याला कुठले कुठले पर्याय अवेलेबल आहेत याचा विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे मोबिलिटी किंवा बायो मोबिलिटी चे मुख्य ड्रायव्हर्स काय आहेत, काय घटक आहेत की ज्यामुळे प्रगती होतीये त्याच्यावर एक नजर टाकणार आहोत. ब्राझील देशाने जैव इंधनामध्ये अतिशय मोठं काम करून दाखवलंय, तर त्यांच्यामधनं आपल्याला काय धडे घेण्यासारखे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्या या आजच्या कार्यक्रमाचा एक सारांश या दृष्टीने आपण बघणार आहोत. तर आपण पाहिलं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो ज्यामध्ये जगभरातील सर्व इकॉनॉमी मधले तज्ज्ञ मंडळी भेटतात दरवर्षी डेव्हॉस मध्ये आणि जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमी किंवा धोके याच्यावर उहापोह करतात. जानेवारी 20 मध्ये जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची समिट झाली त्याच्यामध्ये त्यांनी 10 प्रमुख जोखमी याची नोंद केली आणि त्या 10 प्रमुख धोके किंवा जोखमीमध्ये जवळपास 5 ते 6 हे हवामानाशी निगडीत होते. की वर्ल्ड इकॉनॉमीला हवामान क्षेत्रामधनं, हवामान बदल किंवा हवामानाशी निगडीत असे 6 धोके त्यांनी उद्भवू शकतात आणि त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे असं त्यांनी एका रिपोर्टद्वारे प्रकाशित केलं. आणि ते धोके कमी करण्याकरता पर्यावरण स्नेही तसेच डीकार्बोनायझेशन म्हणजे कार्बन रहित प्रकल्पांना आपण जोड द्यायला पाहिजे, अधिक गतिशील करायला पाहिजे असा त्यांनी आपल्या पुढे एक संदेश मांडला. आणि आपण पुढे जाऊन पाहिलं भारताच्या संदर्भात पर्यावरण निगडीत अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत आणि ती हवामान बदलामुळे येणारी आव्हानं आहेत. काही आव्हानं ही आपल्या मानवनिर्मित आहेत जी औद्योगिकरणाशी निगडीत आहेत, ट्रॅफिक रिलेटेड आहे, कंजेशन रिलेटेड आहे, रुरल टू अर्बन मायग्रेशन स्थलांतर याच्या रिलेटेड आहे. त्याचप्रमाणे सध्या जे खूप चर्चित आहे ते म्हणजे शेतकरी पिकानंतर जो टाकाऊ शेतमाल असतो त्याची त्याचा तो शेतमाल जाळल्यामुळे जे प्रदूषण होतं त्यामुळे जे आपल्या हेल्थला हवामानाला धोके निर्माण होतात अशी अनेक आव्हानांचा सामना भारत देश सुद्धा करत आहे. आणि COP15 समिट पॅरिस समिट मध्ये एक सिग्नेटरी असलेला भारत G20 देशांमध्ये आघाडीचा देश आहे की जो COP15 समिट मधली टार्गेट फुलफिल करण्यामध्ये
वाटचालीवर आहे आणि त्या कमिटमेंटशी कटिबद्ध आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा भारताच्या दृष्टीने कायमच एक महत्वाचा विषय राहिलेला आहे. आपण पुढे गेलं आणि पाहिलं तर मोबिलिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे की ज्याच्यामध्ये एअर, रेल, रोड आणि सी हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत. आणि 18वं शतक, 19वं शतक, 20वं शतक आणि आता 21व्या शतक आणि पुढे या मोबिलिटीची प्रगती किंवा उत्क्रांती किंवा इव्होल्युशन आपण त्याला म्हणू ही कशी होत आली आहे हे आपण या स्लाइडवर पाहतोय. वाफेच्या इंजिनापासून आयसी इंजिन कडे आणि आयसी इंजिनामधली नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या पुढे आता जाऊन ऑटोमेशन किंवा त्याच्यात अजून जोड दिल्यामुळे बायो मोबिलिटी अशा अनेक प्रकारे मोबिलिटीची उत्क्रांती किंवा डेव्हलपमेंट होत आहे. आयसी इंजिन आजही मोबिलिटीच्या क्षेत्रात अतिशय महत्वाचा घटक आहेत आणि महत्वाचं कार्य करत आहेत. आपण पुढे गेलो आणि पाहिलं तर एनर्जी लँडस्केप, भारताची एनर्जी लँडस्केप आपण पाहिली तर ती मुख्यत्वे खनिज तेलांवर अवलंबून आहे, ज्याला आपण फॉसिल फ्युएल्स म्हणू. मग ते खनिज तेल असेल, कोळसा असेल किंवा लिक्विड नॅचरल गॅस LNG असेल आणि अर्थातच बायोमास असेल. त्यातले पहिले तीन स्रोत किंवा सोर्सेस जे आहेत ते फॉसिल फ्युएल रिलेटेड आहेत आणि ते सगळे इम्पोर्टेड आहेत. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, रिफायनिंग असेल किंवा थर्मल प्रोजेक्ट असतील, गॅसिफिकेशन प्रोजेक्ट असतील किंवा बायो रिफायनरी असेल, ते केल्यानंतर त्या सोर्सेसचं आपण ऍप्लिकेशन करू शकतो. मग ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये असेल किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये असेल किंवा इंडस्ट्रीयल यूज साठी असेल किंवा अगदी बोलायचं झालं तर सिम्पल परिवहनासाठी असेल. तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स एनर्जीपासनं भारताला, भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण फॉसिल फ्युएलवर डिपेंडंट आहोत. आणि आपण त्याचा परत एकदा पूर्वीपासनं अंदाज घेतला 15व्या शतकापासून पुढे तर आपल्याला कायमच असं दिसून येतं की बायोमास किंवा बायोमास रिलेटेड जैव इंधने हा कायमच एक घटक राहिलेली आहेत. अर्थातच 20व्या शतकात तेलाच्या ऑइल स्ट्राईक नंतर फॉसिल फ्युएल आणि ऑइल हे मोबिलिटी मध्ये खूपच मोठा रोल प्ले करतायत आणि ते कायमच करत प्ले करत आलेत आणि यापुढेही प्ले करतील. परंतु हवामान, पर्यावरण याच्या अनेक निर्माण झालेल्या कन्सर्न्समुळे, जोखमीमुळे बायोमास किंवा बायो फ्युएल्स जैव इंधने परत एकदा एक छान प्रकारे एक फुटहोल्ड किंवा एक परत आपलं स्थान निर्माण करू लागलेली आहेत. मग काय आहेत ही जैव इंधनं? तर जैव इंधनं म्हणजे शेती किंवा शेतीच्या टाकाऊ माल, ज्याला आपण ऍग्री रेसिड्यू किंवा बायोमास म्हणतो, त्यापासून एक जैविक प्रक्रिये जी कारखान्यामध्ये जी जैविक प्रक्रिया केली जाते त्यामुळे निर्माण झालेले हे एक इंधनाचं स्रोत आहे, सोर्स आहे. इथे आपण इथेनॉल दाखवतोय, त्याचप्रमाणे नॅचरल बायोगॅस असतो. सर थोडक्यात काय, तर जैव इंधन ही लिक्विड किंवा द्रव स्वरूपात असतात किंवा गॅस किंवा म्हणजेच एक गॅस स्वरूपात असतात, म्हणजे घन, द्रव किंवा गॅस स्वरूपात जैव इंधन आपल्या समोर येतात. तर जैव इंधनाच्या इतिहासाकडे जसं आपण मगाशी मोबिलिटीच्या संदर्भात पाहिलं, पण इथे व्हेरी स्पेसिफिकली जैव इंधनाच्या इतिहासाकडे आपण नजर एक टाकली तर जवळपास 18व्या शतकापासून जैव इंधन हे कायमच चर्चेमध्ये राहिलं आहे, कायमच आपला एक एनर्जीच्या सोर्सचा एक महत्वाचा घटक म्हणून आलेला आहे. आणि ऑइल स्ट्राईक आल्यानंतर त्याचं महत्व जरूर थोडं कमी झालं, पण आता आपण पाहतोय की 21व्या शतकामध्ये जवळपास 65 देश हे जैव इंधन याचे एक अडॉप्टेशन म्हणून किंवा जैव इंधन हे त्यांच्या एनर्जी मिक्स मध्ये एक महत्वाचा कॉन्स्टिट्युएंट म्हणून बघायला लागलेले आहेत. त्या दृष्टीने पावलं पुढे घेतात आहेत. अमेरिका, ब्राझील या दोन इकॉनॉमी तर या क्षेत्रातल्या अतिशय पुढच्या समजल्या जातात, प्रगतीच्या समजल्या जातात.
आपण भारताकडे आणि भारताच्या एनर्जीच्या परिस्थितीकडे एनर्जी सिच्युएशनवर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की आपली एनर्जी ही टोटली इम्पोर्टेड सोर्सेसवर डिपेंडंट आहे. जवळपास 80% खनिज तेलाची आज आपण आयात करतो, त्याचप्रमाणे 45% खनिज लिक्विड नायट्रोजन लिक्विड नॅचरल गॅसची आपण इम्पोर्ट करतो आयात करतो. म्हणजेच आपण पाहिलं तर आपलं आज इम्पोर्ट बिल हे जवळपास $100 billion पेक्षा जास्त आहे. आणि 2007 सालपासून आजवर आपली एनर्जीची रिक्वायरमेंट ही डबल झाली आहे. वाढतं शहरीकरण, वाढतं औद्योगिकरण, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, लिव्हिंग पॅरिटी हे सगळं इम्प्रूव्ह झाल्यामुळे एनर्जीची ही रिक्वायरमेंट कायम यापुढेही वाढतच राहणार आहे. आणि आपण हाच मार्गावर राहिलो, याच मार्गावर राहिलो तर आपलं जवळपास 90% ऊर्जेची जी रिक्वायरमेंट आहे ती त्याच्यावर आपल्याला इम्पोर्टेड सोर्सेस कडनं डिपेंड राहायला लागेल. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळे पर्याय जाणून घेणं जरुरी आहे की जे स्वदेशी असतील. आणि त्यामध्ये एक जैविक इंधन हा एक मोठा सोर्स आहे. आपण म्हणलं की वाहतूक आणि मोबिलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बोलतोय, त्याच्या संदर्भात बोलतोय, तर जवळपास 95% वाहनं जी आहेत ती आज आयसी इंजिन जी पेट्रोल किंवा डिझेल किंवा एलएनजी वर चालतात, म्हणजेच इम्पोर्टेड सोर्सेसवर चालतात. अशी ही भारताची ऊर्जा स्थिती आजच्या घडीला तरी चिंताजनक अशीच म्हणली पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेगळे विकल्प शोधणं, वेगळे पर्याय शोधणं हे अतिशय जरुरीचं आहे. भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री, थोडक्यात भारतीय वाहतूक क्षेत्र, याच्यावर आपण एक नजर टाकली आणि आकड्यांचा खेळ पाहिलात तर भारत ही चौथी मोठी बाजारपेठ आहे जी सरासरी 9% वाढत आहे. देशाच्या GDP मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे साधारण 7% आसपास आहे. आणि पूर्ण इंडस्ट्री आपण घेतलं GDP तर त्याच्या जवळपास 50% कॉन्ट्रीब्युशन हे ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल कॉम्पोनंट इंडस्ट्रीकडनं येतं. आणि अजून आपण एक स्तर खाली जाऊन विचार केला तर जवळपास 64 कंपन्या ज्याला आपण ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणतो, त्या भारतामध्ये जवळपास 112 प्रकल्पाद्वारे आयदर ऑटोमोबाईल्स किंवा ऑटोमोबाईल्सची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे 834 जवळपास 850 ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्रीज आहेत की ज्या देशामध्ये जवळपास 40 लाख रोजगार निर्मितीला कारणीभूत ठरतात. आणि या क्षेत्रामध्ये 1 लाख कोटीच्या वर गुंतवणूक झालेली आहे. म्हणजेच या सगळ्या आकडेवारीवरनं आपल्या लक्षात येईल की ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि परिणामे मोबिलिटी हे क्षेत्र भारताची प्रगती आणि भारताची सुपर पॉवरकडे चालू असलेली घोडदौड या दृष्टीने किती महत्वाचं आहे ते. तर आयसी इंजिन मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपल्या वाहन व्यवस्थेचा एक कणा आहे आणि विकासाचा सुकाणू आहे. कारण प्रोडक्टिव्हिटी, इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि ओव्हरऑल इकोसिस्टम या सगळ्याचा विचार केला तर आयसी इंजिननी आणि त्याच्या इव्होल्युशननी भारताच्या प्रगतीमध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे. त्यामुळे कार्यक्षमता आणि कमीत कमी खर्चामध्ये, इफिशियन्सी मध्ये आणि कॉस्ट मध्ये आयसी इंजिनची कामगिरी ही बेतोड आहे. पण आयसी इंजिन मध्ये आपण पुढे जाऊन पाहिलं तर त्याला काही आव्हानं पण आहेत ज्याची दखल आज पर्यावरण प्रेमी आणि सर्वच देश घेत आहेत. जे हवामान बदलामुळे आपल्या नजरेसमोर अधिक प्रामुख्याने येत आहे म्हणजे काय, तर भारतासारख्या इकॉनॉमीमध्ये क्रूड तेलाची निर्यात किंवा डिपेंडन्सी ऑन द इम्पोर्टेड सोर्सेस फॉर एनर्जी, म्हणजेच आपल्या प्रगतीकरता लागणारे जे इंधन आहे त्याच्यासाठी आपण भारतावर नव्हे तर कोणावर अवलंबून आहोत, हा हे आयसी इंजिनच्या संदर्भामध्ये एक फार मोठा आपल्याला एक आव्हान म्हणता येईल. त्याचप्रमाणे देशामधलं परकीय चलन बाहेर जाणं हे पण एक मोठं कारणीभूत आहे ह्या इम्पोर्टसाठी. वाहन क्षेत्राची वाढ तर बेसुमार झाली आहे पण त्यानुसार शहरांमध्ये आणि शिवाय ग्रामीण भागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोयी मूलभूत सुविधा अजून त्या प्रकारे निर्मित झालेल्या नाहीत.
आणि ते निर्मित झाल्या तरी त्याच्यापेक्षा वाहन क्षेत्राची प्रगती आणि ग्रोथ एवढी जास्त आहे की कितीही आपल्याकडे उड्डाण पूल झाले, एक्सप्रेस वे झाले, महामार्ग झाले, तरी सुद्धा तिथे आपण ट्रॅफिक कंजेशन आणि तिथे रहदारी आणि अशा सगळ्या व्यवस्थेला सामोरं जायला लागतंय. अर्थातच ग्रीन हाऊस गॅस एमिशन, कार्बन एमिशन आणि त्याच्यामुळे येणारे हवामानावरचे बदल, पर्यावरणावरचे परिणाम, आपल्या स्वास्थ्यावर किंवा हेल्थवर येणारे परिणाम, हे पण एक आयसी इंजिन या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आव्हानं हे फेस करायला लागतंय. आणि आता नवीन नवीन नियम, पॉलिसी, रेग्युलेटरीज, फ्रेमवर्क्स येत आहेत की ज्याच्यात कार्बन टॅक्स आणि वेगवेगळ्या जे पोल्युटंट्स आहेत, सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, ज्याच्यावर जे निर्बंध येत आहेत, त्यामुळे आयसी इंजिन्सची घौडदौड ही यापुढे एवढी जोरात राहणार नाही असा एक अंदाज वर्तवला जातोय. आणि हेच आपण अजून परत एकदा आकड्यांमध्ये पाहिलं तर जवळपास 23% ग्रीन हाऊस गॅस एमिशन किंवा कार्बन एमिशन ही परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सेक्टर मधनं येतात, ज्याच्यामध्ये युरोप, अमेरिका, चीन, ब्राझील प्रमाणे भारताचं पण फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि भारताचे मध्ये जशी वाहन पर्यावरणाची निकड किंवा रिक्वायरमेंट वाढतीये तसं ते कार्बन उत्सर्जन त्यातनं वाढतच जाणार आहे. मग याच्यावर आपल्याला काय करता येईल? तर याच्यावर कार्बन विरहित उपाययोजना आपल्याला तातडीने हाती घ्यायला पाहिजे. मग ती काय आहे? ती जैविक इंधनाच्या स्वरूपात असेल, हायब्रिड किंवा फ्लेक्स फ्युएल इंजिन असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन एफिशियंट टेक्नॉलॉजी असतील, आणि अर्थातच आजकाल चर्चेमध्ये असलेली इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ईव्हीज आपण जे जाणले जातो ते असतील, अशा सगळ्या कार्बन रहित उपाययोजना आपण तातडीने हाती घेतल्या तरच आपण कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण करू शकू. आणि तरच आपण पॅरिस कोप समिटमध्ये ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या फुलफिल करण्याच्या दृष्टीने मोठा हातभार लावू शकू. तर आपण आता पाहिलं की फॉसिल फ्युएल रिलेटेड आव्हानं म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, एनर्जी सेल्फ रिलायन्स हे एक आहे, फॉरिन एक्सचेंज किंवा परकीय चलन आहे, कार्बन एमिशन किंवा ग्रीन हाऊस गॅस एमिशन आहे, तेलाच्या किमतीमधली व्हॉलॅटॅलिटी, कधी आपलं तेल हे सब झिरो गेलं होतं जेव्हा डिमांड नव्हता, आणि कधी त्याची डिमांड झाली तेव्हा जवळपास 150 आसपास जाऊन पोहोचलं होतं पर बॅरल, डॉलर्स पर बॅरल. तर म्हणजे याची जी एक अस्थिरता आहे त्यांनी पण एक आपल्या एनर्जी व्यवस्थेला एक धक्का लागतो. गेले 5 दिवस जवळपास लागोपाठ पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे, पेट्रोलच्या आणि डिझेलचा. आणि जे आपल्या मूलभूत दळणवळणाचं किंवा वाहतुकीचं सोर्स असल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या कमोडिटीज, मग भाजीपाला असेल किंवा इतर कुठल्याही ग्रॉसरी किंवा भुसारमाल, त्या सगळ्याच्या किमती त्याप्रमाणे वाढत आहेत. सगळ्यात मोठा एक आव्हान आहे म्हणजे या फॉसिल फ्युएल रिलेटेड डेव्हलपमेंट किंवा प्रगतीमध्ये कृषी क्षेत्र याचा समावेश अजिबात नाहीये. आणि कृषी क्षेत्राचा समावेश नसणं हे अतिशय आव्हानात्मक आहे, कारण भारत हा कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचा देश आहे. दशलक्ष कामगार आणि शेतकरी हे शेत आणि शेत व्यवस्थेवर अवलंबून असतात, त्यामुळे तो एक मोठं आव्हान आपल्याला आहे. आणि त्याप्रमाणे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे या प्रगती पथावर मूलभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबिलिटी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती प्रमाणात होत नाहीये. या सगळ्यामुळे आपल्याला जे वेगवेगळे विकल्प शोधायला लागतील, अल्टरनेट सोल्युशन आपण म्हणू, त्याच्यामध्ये जैव इंधन किंवा बायोफ्युएल्स याचा समावेश होतो. आणि त्याच्यामध्ये 1G टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं इथेनॉल असेल, 2G टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं इथेनॉल बायोफ्युएल म्हणून असेल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे एव्हिएशन हवाई मार्गाकरता लागणारं ग्रीन फ्युएल जे असेल, कॉम्प्रेस बायोगॅस, जसा लिक्विड नॅचरल गॅस तसाच कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजे शेतमालापासून बनणारा बायोगॅस असेल, बायोमिथेनॉल, हे असे अनेक प्रकारचे अल्टरनेट सोल्युशन आपल्याकडे आज टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे अवेलेबल आहेत. त्याचा आपण अधिकाधिक वापर करणं हे आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तर अशाच विचारसरणीतनं बायोमोबिलिटी ही विचारधारा प्राजनी पुढे मांडली, की बायोमोबिलिटी
ही अशी एक व्यवस्था आहे की ज्याच्यात बायोलॉजिकल सोर्सेस मधनं लो कार्बन किंवा कार्बन तटस्थ असे इंधन परिवहनाकरता आपण बनवतो. मग ते मगाशी सांगितल्याप्रमाणे 1G इथेनॉल, 2G इथेनॉल, कॉम्प्रेस बायोगॅस, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, बायो डिझेल, बायो मिथेनॉल किंवा बायो मरीन फ्युएल अशा वेगवेगळ्या परिवहनाच्या किंवा मोबिलिटीच्या मार्गांकरता, जे हवाई असेल किंवा एअर रोड सरफेस किंवा एव्हिएशन असेल किंवा मरीन किंवा सागर मार्ग असेल, अशा सगळ्यांमध्ये त्या इंधनाचा आपल्याला वापर करता येईल. आपल्याला हे माहिती आहे की इंधनाची मागणी ही कायम वाढतच जाणार आहे. त्या मागणी जर का आपण फॉसिल फ्युएल्सने फुलफिल करत गेलो तर त्यामुळे कार्बन उत्सर्जन हे पण वाढत जाणार आहे आणि त्याचा आपल्या आरोग्य आणि प्रदूषणाच्या मुळे फार एक मोठा धोका आपल्याला असणार आहे. त्यामुळे बायोमोबिलिटी ही अशी एक व्यवस्था आहे की जी आपल्याला सर्क्युलर बायो इकॉनॉमी किंवा चक्रीय जैव व्यवस्था ज्याला म्हणता येईल ते करण्यामुळे कार्बनचं जे निस्सारण होऊ शकेल किंवा कार्बन एमिशन जी कंट्रोल होऊ शकेल त्याला खूपच मदत करते. तर हे काय आहे जैव इंधन? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 1G हे उसाची मळी किंवा त्याला एक मोलॅसिस इंग्लिश मध्ये म्हणतात, एनी शुगरी सबस्टन्स स्टार्च किंवा व्हेजिटेबल ऑइल पासून निर्मित जातं. 2G टेक्नॉलॉजी इथेनॉल बनवायची जी आहे त्याच्यासाठी कृषी अवशेष म्हणजेच शेत टाकाऊ किंवा शेताचं पीक काढून झाल्यानंतर जे उरलेले शेतमाल असतो त्याच्यामध्ये बनवले त्याच्यापासून बनवलेलं टेक्नॉलॉजी आहे त्याला 2G टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि आज भारत सरकारचा उद्देश आहे की 10% मिश्रण इथेनॉल हे पेट्रोलमध्ये पाहिजे, त्याचप्रमाणे संशोधन चालू आहे की ते डिझेलमध्येही करता येईल. तर जर का आपल्याला 10% पेट्रोल उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नुसतं 1G टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर त्याला 2G टेक्नॉलॉजी पण आपल्याला अवलंबावी लागेल. त्याचप्रमाणे कॉम्प्रेस बायोगॅस जसा LNG तसाच CBG तो पण शेतमालाच्या टाकाऊ किंवा ऍग्री रेसिड्यू याच्यापासून बनवला जातो आणि तो सुद्धा आपल्याला अतिशय एक काय म्हणतात लो कार्बन किंवा कार्बन तटस्थ असा एक एनर्जीचा सोर्स आहे. तर हे सगळे प्रकल्प प्राजनी त्यांच्या प्राज मॅट्रिक्स या अद्ययावत R&D इनोव्हेशन सेंटरमध्ये डेव्हलप केलेले आहेत, कमर्शियलाइज केलेले, डिप्लॉय करत आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की भारत सरकारच्या ज्या 4 प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत IOCL, BPCL, HPCL, MRPL हे प्राजच्या तंत्रज्ञानापासून बनवलेल्या 2G इथेनॉल टेक्नॉलॉजीचे एक मोठ्या कमर्शियल स्केलवरची बायो रिफायनरी सध्या स्थापित आहेत जिथे प्राजचं टेक्नॉलॉजी आहे. तर अशी ही जैव इंधनाची एक कहाणी आहे. आणि जैव इंधन किंवा बायो मोबिलिटी मुळे काय होतं तर आपल्याला सस्टेनेबल शाश्वत विकास होतो की ज्याचे सोशल, एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिकल हे त्याचे एक 3 पिलर्स किंवा 3 स्तंभ आपण म्हणले जातो. आणि ही बायो मोबिलिटी ड्राईव्ह करण्याकरता किंवा बायोमोबिलिटीची प्रगती होण्याकरता हवामान बदल, तेलाच्या किमतीमधली अस्थिरता, आयातीवरील अवलंबत्व आणि एनर्जी सिक्युरिटी, नोकरी, एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी समाज किंवा शेतकऱ्यांना इन्क्लुझिव्ह म्हणजे त्यांना समाविष्ट असं ग्रोथ म्हणजे त्यांना एक आपल्या उपजीविकेकरता शेताच्या पिकाशिवाय एक वेगळी रेव्हेन्यू स्ट्रीम, एक वेगळं साधन उपलब्ध करून घेणं की ज्यामुळे त्यांना इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी येईल, एक वेगळा सोर्स मिळेल आणि त्यांची पण प्रगती होईल. तर अशी ही बायोमोबिलिटी ही जैव अर्थव्यवस्था अर्थात बायो इकॉनॉमीला अतिशय चालना देते. आणि याच्यापासूनच आपण म्हणू की एक जैव अर्थव्यवस्था बायो इकॉनॉमी या कडे आपण वाटचाल करतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सर्क्युलर बायो इकॉनॉमी हे दोन मोठे कन्सेप्ट आपल्या पुढे मांडू इच्छितो. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होण्याकरता आपण जसं सामाजिक म्हणजे सोशल, एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिकल विचार करतो त्याचप्रमाणे जैव अर्थव्यवस्था म्हणजे बायो इकॉनॉमी करता किंवा सर्क्युलर बायो इकॉनॉमी करता आपण एक वेगळा विचार इथे मांडतोय. तो म्हणजे असा की वनस्पती ज्या असतात त्या फोटोसिंथेसिसद्वारे कार्बन ऍब्सॉर्ब करतात. त्याच वनस्पतींपासनं शेत टिकाऊ मालापासनं
तयार झालेली इंधन किंवा पदार्थ जेव्हा आपण वापरतो ते कार्बन डायऑक्साइड एमिट करतात. एकीकडे कार्बन डायऑक्साइडचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि एकीकडे कार्बन डायऑक्साइड एमिट होतो, म्हणजेच ही एक कार्बन सायकल तयार होते. थोडक्यात काय तर बायो सोर्सेस पासून निर्माण झालेली इंधन आणि पदार्थ जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण अतिरिक्त कार्बन याचा भार हवामानावर टाक किंवा पर्यावरणावर टाकत नाही, जो की आपल्याला फॉसिल फ्युएल्सच्या आणि फॉसिल रिसोर्सेस पासून बनलेल्या फ्युएल्स आणि प्रॉडक्ट्स मध्ये आढळून येतो. त्यामुळे ही एक सर्क्युलर बायो इकॉनॉमी या दृष्टीने आपण इथे पुढे नेतोय. आणि याचाच एक जरा विस्तृतीने सांगायचं म्हणलं तर वनस्पतींपासून बनलेला फीड स्टॉक हा बायोरिफायनरीला एक इनपुट म्हणून जातो. तिथे जैविक प्रक्रिया होते, त्या प्रक्रियेनुसार त्या बायोरिफायनरी मधनं इंधन बायोफ्युएल जैविक इंधन आपल्याला मिळतात, जी इथेनॉल असेल किंवा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल असेल या स्वरूपात मिळतात. त्याचप्रमाणे बायोरिफायनरी मधनं अधिक प्रोसेसिंग म्हणून आपल्याला रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरियल्स मिळतात की ज्याच्यापासून आपण बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स कंपोस्टेबल प्रॉडक्ट्स बनवू शकतो. आणि ह्या बायो सोर्सेस पासून बनलेले प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर त्याचे जे रिमेन्स उरतात ते आपल्याला परत एकदा बायोगॅस प्लांट मध्ये फीड करून त्यामधनं कॉम्प्रेस बायोगॅस ची उत्पादन करता येते, की जे परत आपल्याला परिवहनाकरता वापरता येते बायोमोबिलिटी प्लॅटफॉर्म मध्ये. आणि याच्यापासूनच आपल्याला सेंद्रिय खतं मिळतात जी शेताची किंवा शेताच्या जमिनीची क्वालिटी मेंटेन किंवा इम्प्रूव्ह करायला मदत करतात. तर अशी ही एक सर्क्युलर बायो इकॉनॉमी आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता अतिशय महत्वाचं पाऊल समजलं जातं. आपण बिग पिक्चर परत एकदा पाहिलं तर हवामान बदल क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs जे युनायटेड नेशन्सनी 2015 मध्ये प्रसिद्ध केलेत, या दोन्ही मोठ्या उद्दिष्टांना साधण्याकरता जैव अर्थव्यवस्था एक महत्वाचं पाऊल ठरते. आणि त्यामुळे जैव अर्थव्यवस्थेला चालना देणं म्हणजेच शाश्वत विकासाकडे जाणं हे आजच्या काळाची गरज आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांनी एक पेपर व्हाईट पेपर प्रकाशित केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी बायो इकॉनॉमी $100 billion बायो इकॉनॉमी बाय 2025 असा एक विचार आपल्या समोर मांडला होता. तर आपण पाहिलं तर या बायो इकॉनॉमी मध्ये आज इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे औद्योगिक जैविक शास्त्र याचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 20% पर्यंत जाण्याची शक्यता आहे, जे आज 8% आसपास आहे. आणि या 20% फ्युएल्स हा एक मोठा घटक आहे. त्याचप्रमाणे इतर पदार्थ पण त्यातनं जसं बायोकेमिकल्स रिन्युएबल केमिकल्स म्हणलं त्याप्रमाणे त्याचा पण एक घटक याच्यात येणार. म्हणजेच भारताच्या ओव्हरऑल $5 billion इकॉनॉमीच्या ड्रीमच्या दृष्टीने बायो इकॉनॉमी सुद्धा एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये करू लागली आहे आणि हे कॉन्ट्रीब्युशन पुढे वाढतच जाणार आहे. तर एक आहे कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल रिफायनरी आणि एक आहे बायो रिफायनरी. कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल रिफायनरी आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांना परिचित आहे की जमिनीच्या खालून जे क्रूड ऑइल आपण काढतो त्या क्रूड ऑइलला रिफायनरीमध्ये प्रोसेस करून त्याच्यापासून वेगवेगळे पेट्रोलियमचे पदार्थ आपण बनवतो, ही आहे क्रूड ऑइल रिफायनरी. त्याचप्रमाणे एक बायो रिफायनरीचा कन्सेप्ट आता पुढे आलेला आहे आणि त्या दिशेने संक्रमण चालू आहे की जिथे जमिनीच्या वरनं वनस्पतींपासनं शेत किंवा शेतमालापासनं बनलेला हा फीड स्टॉक हा बायो रिफायनरीला दिला जातो आणि बायो प्रोसेसिंगद्वारे त्याच्यापासनं वेगवेगळ्या प्रकारची बायोफ्युएल्स किंवा बायो इंधन ही बनली जातात, तसेच बायोकेमिकल्स बनले जातात की ज्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ प्रॉडक्ट्स आपल्याला बनले जातात. तर ही एक ट्रान्झिशन आहे फ्रॉम क्रूड ऑइल रिफायनरी
टू बायो रिफायनरी आणि ही ट्रान्झिशनची सुरुवात आता झालेली आहे. अनेक अनेक देश या दिशेने पावलं घेत आहेत, त्याप्रमाणे गव्हर्नमेंट लेवलला शासकीय लेवलला वेगवेगळ्या पॉलिसीज फॉर्म होत आहेत, ग्लोबल लेवलला वेगवेगळी मॅन्डेट्स येत आहेत. त्यामुळे हे हा जो एक ट्रान्झिशन म्हणतो आपण ही एक इरिव्हर्सिबल किंवा बदलू न शकणारी अशी ट्रान्झिशन म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. आणि परत एकदा आपण जर का परिवहन क्षेत्रावर नजर टाकली तर सध्या आपल्याकडे तीन सध्या एक पारंपरिक म्हणजे आता चालू आहे तशी एक मोबिलिटी आहे, दुसरी मोबिलिटी ही आता सध्या चर्चेत आहे ती ई मोबिलिटी आहे, आणि तिसरा पर्याय ह्या बायो मोबिलिटी या स्वरूपानुसार पुढे येतोय आणि त्याला खूप प्रॉमिनन्स किंवा त्याला खूप आजकाल चालना मिळतीये. तर हे तीन पर्याय आपण वेगवेगळ्या मापदंडांवर ठेवलेत आणि ते कसे फेअर करतात हे पाहिलं तर त्याच्यात कार्बन न्यूट्रॅलिटी, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, ऑल इन्क्लुझिव्ह ग्रोथ, एन्व्हायरमेंट रिलेटेड चॅलेंजेस आणि फॉरिन एक्सचेंज आउटगो, असे हे क्रायटेरिया जर आपण मॅप केलं तर आपल्याला असं आढळून येतं की बायो मोबिलिटी बहुतेक सर्व क्रायटेरियाजवर अतिशय प्रॉमिसिंग आहे आणि त्यामुळे या बायो मोबिलिटीची जोड पारंपरिक मोबिलिटीला दिली तर त्यानुसार एक विन विन कॉम्बिनेशन पुढे येणार आहे. याचा अर्थ असा नव्हे की ई मोबिलिटी ही चांगली नाही, पण ई मोबिलिटीचा बेसिक कॉन्सेप्ट ई मोबिलिटी बेस्ड ऑन रिन्युएबल एनर्जी जनरेशन हा आहे आणि जर का रिन्युएबल एनर्जी पासून जनरेशन झालं तर ई मोबिलिटी अतिशय एक चांगला पर्याय आहे. परंतु भारतासारख्या देशामध्ये आज आपली जवळपास 80-90% एनर्जी ही फॉसिल फ्युएल्स मधनं येते, फक्त 10-12% रिन्युएबल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यात. त्यामुळे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत बायो मोबिलिटी हा एक छान पर्याय आपल्याला परिवहनाकरता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे एक कन्व्हेन्शनल मोबिलिटी आहे की ज्याच्यात मिश्रण करून बायो मोबिलिटी करता येते आणि त्याप्रमाणे एक विन विन कॉम्बिनेशन होतं. आणि कन्व्हेन्शनल मोबिलिटी प्लस बायो मोबिलिटीला इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे ज्याला हायब्रिड म्हणता येईल की जे वाहन इलेक्ट्रिक बॅटरीजवर पण चालेल आणि कन्व्हेन्शनल फ्युएल्स की ज्याच्यात इथेनॉल किंवा बायोफ्युएल्स ब्लेंड होतात त्याच्यावर पण चालेल, हे भारतासाठी अतिशय योग्य आहे असे उद्गार स्वतः रतन टाटांनी यावर्षी झालेल्या दिल्ली ऑटोमोबाईल एक्सपो मध्ये पण काढलेले आहेत. त्यामुळे हायब्रिड व्हेकल्स या दिशेने ऑटोमोबाईल व्यवस्था हळूहळू वेगवेगळे पर्याय चाचपत आहे आणि त्या दिशेने पुढची घडामोड असेल हे क्लिअरली दिसतंय आपल्याला. तर हे जे आपण डिस्कस केलं ई मोबिलिटी किंवा त्याहून मोठं बायो मोबिलिटी, तर हे फक्त थेअरीमध्येच आहे का याचा प्रत्यक्षात कोणी वापर केलेला आहे? तर ब्राझीलची यशोगाथा आपल्याला अतिशय एक काय म्हणतात दिशा दाखवणारी आहे की ब्राझील हा पण अतिशय शेतप्रधान देश आहे, तिथे ऊस आणि ऊसमालाचं खूपच मोठं बाजारपेठ आहे आणि त्यामुळे तिथे इथेनॉलची सगळ्यात मोठी निर्मिती केली जाते. जगातली सगळ्यात वन ऑफ द लार्जेस्ट इथेनॉल मार्केट इज ब्राझील. तर ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत की जे ब्रँड्स आज अशी ऑटोमोबाईल बनवतात की ज्याच्यामध्ये बायोफ्युएल्सचा वापर जवळपास 85% पर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांची फॉसिल फ्युएलवर असलेली अवलंबता खूप कमी झालेली आहे. तर आपण हे इथे या स्लाइडवर पाहतोय की बायोफ्युएल्सच्या समावेशामुळे ब्राझीलमध्ये साधारण 37% कार्बन एमिशन्स मध्ये कमतरता आलेली आहे, कमी झालेली आहे. जैविक इंधनाचं मिश्रण आज जवळपास 27% आहे. फ्लेक्स इंधनं जवळपास 80% इथली इंधनं ही फ्लेक्स इंजिन जवळपास 80% वाहनं ही फ्लेक्स इंजिन्स या स्वरूपात विकली जातात आणि जवळपास 40 लाख किंवा त्याच्याहून अधिक वाहनं ही जैव इंधनावर चालणारी आपल्याला दिसतात. तर ब्राझीलने हे आपल्याला दाखवून दिलंय की आपण आपले नॅचरल रिसोर्सेस जर का हार्नेस केले तर परिवहन क्षेत्रात एक क्रांती घडू शकते
आपल्याला फॉसिल फ्युएलवर अवलंबून राहायला लागणार नाही, आपल्याला अतिशय एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्युएल्स वापरता येतील. आणि त्यामुळे ब्राझीलचं हे जे एक मोठं योगदान आहे सगळ्या जगाला दाखवून देण्याचं, त्याच्यापासून आपण काही नक्कीच धडे घेऊ शकतो. आणि इथे दाखवल्याप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी मोठी जी वाहन निर्मिती करणारी कंपन्या आहेत, की ज्या BMW, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा असतील, त्या सगळ्यांनी अशी वाहनं तयार केली आहेत की जी 85% इथेनॉल ब्लेंडिंगवर चालू शकतात. तर असं हे आपल्याला शाश्वत विकासाकरता बायोमोबिलिटीकडे जाणं अतिशय जरुरी झालेलं आहे. तर आता आपण जे काय पाहिलं त्याचा सारांश आपण या पुढच्या 2 स्लाइड्स मध्ये बघू शकतो, की हवामान बदल हा आहे आणि त्याचे दुष्परिणाम तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे नूतन म्हणजे रिन्युएबल एनर्जी, नूतनकरणक्षम ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीचा वापर जास्तीत जास्त करणे आणि त्यामुळे शाश्वत पद्धतींकडे आपण वळणे हा त्याच्यावरचा एक सोल्युशन असू शकतं. वाहतूक क्षेत्र, परिवहन क्षेत्र हे नंबर 2 कार्बन एमिशनचं कॉन्ट्रीब्युटर आहे आणि त्याच्याकडे त्यामुळे नीट दखल देऊन त्याच्यामध्ये काय करता येईल याची जरूर आज आपल्याला सगळ्यांना भासती आहे. परिवहनाचं नवीन चित्र आता समोर येत आहे, ते म्हणजे फ्लेक्स इंजिन किंवा इथेनॉल ब्लेंडेड फ्युएल्स वापरून आणि ई मोबिलिटीच्या बरोबर जाऊन असं एक करणार की ज्याच्यात एक विन विन कॉम्बिनेशन, कन्व्हेन्शनल मोबिलिटीचे असलेले फायदे टिकवून, बायोमोबिलिटीचे असलेले फायदे त्याच्यात अधिक हे करून, आणि तसंच ई मोबिलिटीचे जे अजून फायदे आहेत ते त्याच्यात हे करून, असं एक सगळ्यांचं विन विन कॉम्बिनेशन पुढे येत आहे. बायोमोबिलिटी ही संकल्पना जी आहे ती अधिकाधिक ऍक्सेप्टेबिलिटी मिळतीय आणि त्यामुळे त्याच्यापासून मिळणारे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयीचे फायदे आता सर्वमान्य झालेले आहेत. ब्राझील या देशाने आपल्याला दाखवून दिलंय की जैव इंधन हे तिथल्या परिवहन क्षेत्राचा अतिशय सगळ्यात प्रामुख्याचा घटक होऊ शकतो आणि भारत पण हे नक्कीच करू शकतो. बायोमोबिलिटीचे फायदे हे अनेक आहेत, जे आपण आता म्हणल्याप्रमाणे COP 21 परिषदेमध्ये ज्या जबाबदाऱ्या मांडलेल्या आहेत, कोप समिटमध्ये ज्या जबाबदाऱ्या मांडलेल्या आहेत त्या पूर्ण करायला आपल्याला मदत करेल. पोल्युशनच्या विरुद्ध असलेली आपली जी लढाई आहे आणि कार्बन एमिशन जे कमी करण्याचं काम आपण पाहू इच्छितो त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा योगदान बायोमोबिलिटी देते. ज्या एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, मग ते ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल कॉम्पोनंट इंडस्ट्री असेल, पेट्रोल पंप किंवा फ्युएल डिस्पेन्सिंग इंडस्ट्री असेल, एक्झिस्टिंग ऑटोमोबाईल लाईन असतील, तर या सगळ्यांवर जे आजकाल जॉब्स अवलंबून आहेत, ज्याच्यावर सगळी व्यवस्था आज चालू आहे, त्या व्यवस्थेला सगळ्या आपण सुविधा ज्या आहेत त्या वापरता येतात. सगळ्या एक्झिस्टिंग सप्लाय चेन जी आहे त्याचा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधली, त्याचा पुरेपूर लाभ घेता येतो. की समजा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सवर जायचं म्हणलं तर ही सप्लाय चेन कामी येणार नाही, हे एक्झिस्टिंग फ्युएल डिस्पेन्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर कामी येणार नाही, एक्झिस्टिंग असेंब्ली लाईन्स, एक्झिस्टिंग ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री याच्यामध्ये फार महत्वाचे बदल घडायला लागतील. तर बायोमोबिलिटीमध्ये तसं काही होत नाही, त्यांनी या सगळ्यांचं विन विन कॉम्बिनेशन केलं जातं. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची ऑल इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही केली जाते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थैर्यता मिळण्याची खूप शक्यता निर्माण झालेली आहे. कार्बन न्यूट्रॅलिटीमुळे येणारा जे आपल्याला जे महत्वाचे हवामान बदल विषयी चेंजेस आहेत त्याच्यावर थोडंफार नियंत्रण आपल्याला हे करता येईल, आणता येईल. आणि ही जी ओव्हरऑल इकॉनॉमी, ओव्हरऑल एनर्जी मिक्स आहे आणि ओव्हरऑल जे सोशल डेव्हलपमेंट आहे, या सगळ्याला बायोमोबिलिटी अतिशय महत्वाच्या परीने हातभार लावते. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून माझं भाषण ऐकलं, जैवइंधनाबद्दलचे फायदे आणि त्याच्यामुळे भारताची होणारी प्रगती आणि त्याचे वेगवेगळे सोशल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल बेनिफिट याच्या संदर्भात जाणून घेण्याकरता जी उत्सुकता आहे ती दाखवलीत, याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. मराठी विज्ञान परिषदेत जे कार्य करते ते अतिशय उल्लेखनीय आहे, त्या कार्याला यापुढे पण फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात हातभार लावता यावा
हीच इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. आपल्या वेळेबद्दल आणि आपण मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. नमस्ते. हॅलो सर, एक प्रश्न आहे. श्री रामचंद्र पाटील यांनी विचारलंय, सूर्य ऊर्जेचा उपयोग करून जैव इंधनाची निर्मिती असा काही प्रकल्प आपण केलाय का, किंवा आपल्याला त्याबद्दल काही माहिती आहे का? सोलर एनर्जी किंवा सूर्य ऊर्जा हा एक वेगळाच विषय आहे. ते आणि बायो एनर्जी हे नक्कीच हार्नेस करता येतं. एका प्रकारे असंही म्हणता येईल की बायो एनर्जी ही पण सोलर एनर्जीच आहे, कारण शेवटी फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाश हा वनस्पतींना पिकांना अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे हे सगळं एका अंबुशीत रिन्युएबल एनर्जी या स्वरूपाचं आहे. अशा प्रकारचे प्रयोग केले गेलेले आहेत. सोलर एनर्जी पासून जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ही बायोगॅस किंवा बायोफ्युअल प्लांट्स मध्ये वापरली गेलेली आहे आणि त्या प्रकाराने सुद्धा दोन्ही हँड इन हँड म्हणता येईल अशा प्रकारचं काम झालेलं आहे आणि त्यावर अजून अजून प्रयोग चालू आहेत. आणखीन एक सर प्रश्न आहे. डॉक्टर जयंत जोशी यांनी विचारलंय, रेल्वे मार्फत जी मालवाहतूक केली जाते त्यासाठी जैव इंधन वापरलं जातं, याविषयीची सद्यस्थिती काय आहे, यावर आपण प्रकाश टाकावा. तर रेल्वेमध्ये पण दोन गोष्टी आहेत, एक इलेक्ट्रिसिटी ड्रिव्हन रेल्वे आहेत आणि एक डिझेलवर चालणाऱ्या आहेत. तर इथेनॉल जे बायोफ्युअल मधलं सगळ्यात प्रॉमिनंट बायोफ्युअल समजलं जातं, त्याचं ब्लेंडिंग त्याचं मिश्रण हे डिझेलमध्ये करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते पण एका वरच्या पातळीवर आता येत आहेत आणि त्याच्यामुळे ऑटोमोटिव्ह मगाशी म्हटल्याप्रमाणे मोबिलिटी हे सगळ्या फॉर्ममध्ये आहे, तर तिथे पण चांगला त्याचा फायदा होऊ शकेल. बायोमास टू इलेक्ट्रिसिटी असे पण प्रयोग बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे त्याच्यापासून बनलेली इलेक्ट्रिसिटी पण ही रिन्युएबल स्वरूपाची मानली जाते. तर त्यामुळे इंधनाचं स्वरूप जर का बायोच्या रूपात असलं तर त्याचा अतिशय मदत या सगळ्या परिवहनाला होऊ शकते. धन्यवाद सर. डॉक्टर उडगीकर यांनी भारतातील जैव इंधनावर अभ्यासपूर्ण विवेचन मांडलं आहे. जैव इंधनामध्येच आपल्याला प्रगती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत विकासही साधायचा आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत कुठे आहे यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपले मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपण परत एकदा आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, विचार मांडण्याची संधी दिली. विषय खूप मोठा आहे आणि वेळ खूप कमी होता, त्यातनं मी जेवढं शक्य आहे तेवढं केलं. पण यापुढे कोणाला काही शंका असतील प्रश्न असतील तर जरूर आपल्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स संपर्क आहे, त्यांनी जरूर लिहावं. मराठी विज्ञान परिषदेच्या अतिशय उत्कृष्ट वाटचालीला माझ्या खूप शुभेच्छा. प्राज मॅनेजमेंटचा पण मी खूप आभारी आहे की त्यांनी मला या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म याला जायला प्रोत्साहन दिलं. तर सगळ्यांचेच परत एकदा आभार आणि खूप खूप धन्यवाद.